वृत्त विभागातर्फे प्रस्तुत यवतमाळ जिल्ह्याचं वार्तापत्र, याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी श्रीकृष्ण राऊत. यवतमाळमध्ये महसूल विभागाच्या क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धा उत्साहात पार पडल्या. स्पर्धेचं उद्घाटन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केलं. सर्व कर्मचाऱ्यांनी काम आणि वेळेचं नियोजन करून खेळाकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केलं. सरकारी रुग्णालयातील आरोग्य सेवांचं बळकटीकरण आणि वैद्यकीय सेवांचा दर्जा वाढवणं यासाठी कायाकल्प कार्यक्रमात सहभाग नोंदवून 82% गुण मिळवून कळंब तालुक्यातील नाझा प्राथमिक आरोग्य केंद्रानं जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक पटकावला. या प्राथमिक आरोग्य केंद्राला 2 लाख रुपयांचं पारितोषिक मिळालं. तसंच जिल्ह्यातील इतर 12 प्राथमिक आरोग्य केंद्रांना प्रत्येकी 50,000 रुपयांचं तर उपजिल्हा रुग्णालय दारव्हा आणि ग्रामीण रुग्णालय पांढरकवडा, बबुळगाव, आर्णी, राळेगाव यांना प्रत्येकी 1 लाख रुपयांचं प्रोत्साहनपर पारितोषिक जाहीर झालं आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी प्रत्येक गावात प्रत्येक घरापर्यंत नळ देण्याचा संकल्प केंद्र शासनानं केला आहे. त्यासाठी जलजीवन मिशन राबवण्यात येत आहे. यावर्षी जिल्ह्यात भरपूर पाऊस झाला असून धरणात पुरेसा पाणी साठा आहे. त्यामुळे 2023-24 या वर्षात जिल्ह्यात एकही टँकर न लागल्यास जलजीवन मिशन यशस्वी झाल्याचा तो सर्वात सबळ पुरावा राहील असं मत पालक सचिव तथा पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजीव कुमार जयस्वाल यांनी व्यक्त केलं. राज्यातील सर्वसामान्य जनतेचे दैनंदिन प्रश्न, शासन स्तरावर असलेली कामं, त्यासंदर्भात प्राप्त होणारे अर्ज, निवेदनं याबाबत त्वरित कार्यवाही होणं आवश्यक असते. सदर कार्यवाहीत अधिकाधिक प्रभावीपणा, लोकाभिमुखता, पारदर्शकता आणि गतिमानता आणण्याच्या अनुषंगानं, शिवाय ग्रामीण भागातील नागरिकांचे प्रलंबित प्रश्न तातडीनं सोडवून परिणामकारक निपटारा होण्यासाठी जिल्हा स्तरावर यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सचिवालय कक्षाचं कार्यालय सुरू करण्यात आलं आहे. यवतमाळच्या आर्णी शहरातील पोलीस स्थानक इमारतीकरता जागेच्या कमतरतेमुळे समस्या निर्माण होत होती. मासळी आणि मटण मार्केटसाठी असलेलं आरक्षण रद्द करून आर्णी पोलीस स्टेशन या सार्वजनिक उपक्रमासाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबतचा प्रस्ताव शासन स्तरावर प्रलंबित होता. यासाठी पालकमंत्री संजय राठोड यांनी सातत्यानं पाठपुरावा केल्यामुळे मासळी आणि मटण मार्केटसाठीची जागा आर्णी पोलीस स्टेशनसाठी विकसित करण्यास शासनानं मान्यता दिली आहे. यामुळे पोलीस आणि नागरिक दोघांनाही कामाच्या दृष्टीनं सोयीचं होणार आहे. चला घेऊया आघाडी, स्वच्छ करूया वाघाडी असं ब्रीदवाक्य समोर ठेवून यवतमाळात वाघाडी नदी सौंदर्यीकरणासाठी नववर्षाच्या पहिल्या दिवशी महाश्रमदान करण्यात आलं. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत वाघाडी नदीच्या स्वच्छता आणि सौंदर्यीकरणाला सुरुवात करण्यात आली. 17 आठवड्यांपासून सामाजिक कार्यकर्ते वाघाडीच्या स्वच्छतेसाठी झटत आहे. यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी, कृषी वीज जोडणी, पीक विमा या शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीनं यवतमाळमध्ये भव्य आक्रोश मोर्चा निघाला. विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत यांनी या मोर्चाचं नेतृत्व केलं. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवण्यासाठी हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात पुन्हा एकदा डॉक्टरांवर चाकू हल्ला झाल्यानं संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. डॉक्टर जेबिस्टॅन पॉल आणि डॉक्टर अभिषेक झा असं चाकू हल्ल्यात जखमी झालेल्या डॉक्टरांची नावं आहेत. हे दोन्ही डॉक्टर रुग्णालय वॉर्डमध्ये पेशंट तपासणी करत असताना एका उपचार घेत असलेल्या रुग्णानं डॉक्टरांवर हल्ला चढवला, त्यात दोघेही जखमी झाले. या घटनेनंतर संतप्त झालेल्या शिकाऊ डॉक्टरांनी शासकीय रुग्णालय परिसरामध्ये आंदोलन सुरू केलं. त्यांनी पोलीस प्रशासनाविरोधात तीव्र घोषणाबाजी करीत डीन हटावची मागणी केली. यावेळी प्रशासनानं महाविद्यालय परिसरात PSI दर्जाच्या अधिकारी नियुक्त पोलीस चौकी देण्याचं आश्वासन दिल्यानं आंदोलन मागे घेण्यात आलं. आताच आपण ऐकलं वृत्त विभागातर्फे प्रस्तुत यवतमाळ जिल्ह्याचं वार्तापत्र, याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी श्रीकृष्ण राऊत.